नमस्कार मित्रांनो ज्योतिबांच्या नावाने चांग बलं आपले दैवत अनेकांचे कुलदैवत असे हे ज्योतिबांचे मंदिर कोल्हापूर जवळ अंदाजे पंधरा किलोमीटरवर आहे ज्योतिबा या देवस्थानाला ज्योतिर्लिंग केदारलिंग अशा विविध नावांनी ओळखले जाते अशा आपल्या ज्योतिबांच्या मुख्य मंदिरापाशी मंदिराच्या दक्षिणद्वारी जेथे कापूर अगरबत्ती लावली जाते त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आहे ज्यावर भक्तीभावाने गुलाल फुले वाहिली जातात त्या पादुका कोणाच्या आहेत कोणास ज्योतिबा जवळ एवढे मानाचे स्थान मिळाले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी आम्ही तुम्हाला विनंती करतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी नेहमी घेऊन येतो चला तर मग आपण समजून घेऊयात मंदिरात ज्योतिबाच्या जवळ असण्याचा मान कोणाला मिळाला व त्या पादुका कोणाच्या आहेत त्या पादुका आहेत संत नावजीनाथ यांच्या नावजीनाथ साळुंखे ससे पाटील मुळसे किवळकर गावचे किवळकर हे गाव महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यामध्ये आहे हे नावजीनाथ देवाचे खूप मोठे भक्त देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण देखील करायचे नाही देवाची भक्ती करणे सेवा करणे समाजसेवा करणे हाच त्यांचा नित्यक्रम देवाच्या दारी पायरीजवळ अजरामर राहून ज्योतिबांची भक्ती करण्याचं मान त्यांना मिळाला या पायरीवर दक्षिण बाजूलाच देवालयाच्या शिखरावर नावजींचा पैठ्या स्वरूपातील पुतळा देखील आहे आपण ज्योतिबांच्या दर्शनाला जातो त्या ठिकाणी आधी ज्योतिबांचे छोटेसे देवालय होते मूळ मंदिर हे नावजीनाथ यांनीच बांधले होते व त्यानंतर आजचे देवालय इसवी सन सतराशे तीस मध्ये ग्वाल्हेरचे राजे महाराज राणूजी राजे शिंदे यांनी बांधले व त्यांनी मूळ छोट्या मंदिराची भव्य रचना मोठ्या मंदिरामध्ये केली असे हे नावजीनाथ ज्योतिबांचे सर्वात प्रिय भक्त आम्ही त्यांना नमस्कार करतो मित्रांनो तुम्हाला ला ला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या मार्फत नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी घेऊन येतो भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद